सगळ्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल असते तशी आमच्या पण लाईफमध्ये होती. आम्ही सुद्धा शून्यातून स्टार्ट केलेलं आहे आणि मला आज खूप प्राऊड. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे ह्याच्या आधी आपला पार्ट वन आला होता आमच्या लव्ह स्टोरीचा आणि हा आहे पार्ट सेकंड म्हणजे पार्ट टू आमच्या लव्ह स्टोरीचा. तर पहिल्यांदा मी सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये की आम्ही कसं भेटलो आणि म्हणजे कशी होती आमची जर्नी आणि आमचं लग्न कुठल्या दिवशी करायचं हे ठरलंय पण अजून ह्यांनी मला बघितलेलं नाही, मी यांना बघितलेलं आहे. आय नो. सो इट वॉज लाईक व्हेरी आय डोंट नो कसं काय मी हे केलं किंवा नाही तर जनरली लोक एकमेकांना बघितल्याशिवाय कधीच लग्न ठरवलं पण आमच्या केसमध्ये वेगळं आहे. आणि म्हणजे मानायलाच पाहिजे कारण एका मुलीनी हे करणं मुलाला न बघता ही खूप मोठी हिंमत आहे. म्हणजे मी किती म्हणजे माझा विश्वास एवढा होता का मी एवढी कनेक्ट झालेले का काय म्हणजे आय डोंट नो बट असं असतं ना की मॅच मेड इन द हेवन. तर तसंच असेल सोलमेट्स तर ते तसंच असेल मे बी. आणि चेतनची यायची वेळ झाली आणि मग जेव्हा चेतन येणार होते अमेरिकेतून त्यावेळेस आम्ही दोघं खूप म्हणजे डीप इन लव्ह टाईप होतो आणि आमचं आम्हाला असा प्रश्न पडायला लागला की आता हे आपण अरेंज केलंय पण आपण हे अरेंज आहे का हे लव्ह आहे ह्याचं अजूनपर्यंत आम्हाला उत्तर मिळालेलं नाहीये. पण आम्ही डेफिनेटली आम्ही भेटलेलं आहे मॅट्रिमोनी साईटवरती बट त्याच्यानंतर आम्ही 6 महिने एकमेकांना ओळखण्यामध्ये घालवलेले आहेत, एकमेकांना समजून घेतलेलं आहे की खरंच पुढे जाऊन आमच्या दोघांचं जमेल का, आम्ही दोघं लाईफ सोबत पुढे लाईफ मध्ये काय करायचंय 5-10 वर्ष वगैरे. हो, त्या 6 महिन्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या त्यामुळं त्याला लाईफ कडून काय हवंय मला लाईफ कडून काय हवंय हे आम्हाला दोघांना एकमेकांबद्दल एकदम छान माहिती होत. आणि आमचे अलाइन होत ते गोल की असं करायचंय. आय नो. खर तर गोल ऐकण्याच्या आधी चेतनला म्हणजे ते तर माझं फर्स्ट साईट झालेलं आणि आय गेस मी सुरुवात केलेली या गोष्टींना. आय नो. पण त्यामुळे आमचं सगळं हे झालं आणि मग जेव्हा चेतन येणार होते तेव्हा मग मी मला इतकं म्हणजे राहत नव्हतं की कधी एकदा मी या व्यक्तीला भेटते ज्याच्याबरोबर मी लग्न करायचं ठरवलंय आणि असं समोर उभं बघतीये की कसा आहे तो आणि काय. तर त्यासाठी मग माझा एकदम चाइल्डिश एक तुम्हाला हे सांगते किस्सा की मी असं माझ्या बेडरूममध्ये असं एक कॅलेंडर बनवलेलं 30 दिवसाचं आणि त्याच्यावरती प्रत्येक तारखेला जसं जसं डेट येते तर मागून मागून मी क्रॉस आणि शेवटी तो दिवस आला होता जेव्हा मी चेतनना भेटणार होते. चेतन मला पहिल्यांदा भेटणार होते इन पर्सन. तर चेतन इंडियामध्ये लँड झाले होते त्याच्यानंतर ते त्यांच्या घरी गेले होते औरंगाबादला आणि मग त्यांचे सगळे म्हणजे ते पॅरेंट्स फॅमिली सगळेजण मिळून आमच्या घरी येणार होते आणि मला सकाळपासून एवढं धगधग धगधग होत होतं कारण की मी पहिल्यांदा चेतना बघणार होते असं वाटत होतं सगळं नीट असावं प्लीज सगळं नीट असावं कारण की मी तर जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं मी कसा फॉर्म वगैरे भरला होता रजिस्टर मॅरेजचा तर मला असंच एवढंच मला वाटत होतं की सगळं नीट व्हावं. आणि फोटो मध्येच बघितलेलं राईट म्हणजे आणि व्हिडिओ चॅट मध्ये काय आपण असं पूर्ण बघत नाहीत राईट खालपर्यंत आपण इथपर्यंतच बघतो व्हिडिओ चॅट मध्ये आणि पाहिलं तर फक्त फोटोच राईट म्हणजे असं नाही की पूर्ण खालपासून वरपर्यंत कधी बघितलेलं फक्त एवढंच की माझी फॅमिली आणि त्यांची कार आली आमच्या घरामध्ये मी खिडकीतून खाली वाकून बघत होते आणि आय वॉज लुकिंग जस्ट म्हणजे मी जस्ट हेच मला प्रे करत होते की मला फक्त चेतनला उतरताना बघायचंय आणि असं म्हणजे कार मधनं उतरून चालत येताना बघायचं आणि असं मनाची तसल्ली की ही इज ऑल गुड. आणि त्याच्या मागे पण एक फनी किस्सा आहे तो म्हणजे मी अमेरिकेतून जस्ट येऊन एकच दिवस झाले आणि अमेरिकेतून आल्यानंतर इंडियात गाडी चालवणं म्हणजे जरा म्हणजे हेच नाही कारण ड्रायव्हिंग साईड वेगवेगळ्या साईडला आहे. पप्पा म्हणले तुला जमेल का मी चालवतो. मी म्हणलं पप्पा तुम्ही स्लो चालवाल मला जायचंय लवकर तिकडे मी चालवतो असं बोललो आणि असली भुंगाट पळवलेली ऑब्व्हियसली स्पीड लिमिट मध्ये वगैरे पण असं राहावे ना राईट तुम्हाला म्हणजे कळतंय राईट सो की
मी चालवतो बरोबर म्हणून तुम्ही जोरात गाडी घेऊन आला माझ्या घरी आणि मध्ये थांबले बर का चहा हालायलाच तयार नाही तिथून माहिती का म्हणलं आहोत चला चला पप्पा म्हणतात कसली घाई लागली तुला कसली घाई लागली तिथे पण माझी खेचायला लागली तर मग शेवटी चेतन आले मी खिडकीतून बघत होते आणि काय कोणा स्टोक चेतनी गाडी एकदम पार्किंगच्या आत मध्ये नेली आणि मग दिसलं काहीच दिसलं नाही मी जाऊन किचन मध्ये शांत अशी उभी राहिले बर का मग सर तुम्ही आलात वगैरे तर मग मागून मी किचन मधनं डोकावून असं फक्त बघितलं सगळ्यात पुढं चेतनची आई होत्या आणि त्याच्या माग पप्पा होते आणि चेतन तिसऱ्या नंबरला होता मुद्दामून होतो मागे मी हो का मुद्दा म्हणला तर बघू काय बघतीये मी बघतीये आणि मग शेवटी चेतन एकदा आत आले मी त्यांना वरपासनं असं खालपर्यंत बघितलं आणि जे मला असं झालं हुश आणि आपण पहिले सेकंड केलेलं एवढं सगळं म्हणजे फोनवर सगळं झाल्यानंतर काय तर हाय हॅलो हॅलो आणि असं नाही का पहिल्यांदा स्थळ बघायला येतात तस असं हॅलो की जसं की आजच आम्ही भेटलेलो असं सगळी पॅरेंट्स होते आणि फॅमिली होती सो ऑलरेडी एवढं प्रेशर होत त्यामुळं पण मग मस्त वाटलं मला मनामधनं खूप जास्त खुशी झाली की मी जसं इमॅजिन केलेलं तसेच आहेत चेतन आणि त्यांचं बोलणं विचार ह्या सगळ्या गोष्टी तर मला आधी माहितीच होत्या पण एक फिजिकल अपिअरन्स पर्सनॅलिटी ह्या सगळ्या गोष्टी जशा मी इमॅजिन केलेल्या तशाच होत्या आणि मी पण जसं इमॅजिन केलेलं त्याच्यापेक्षा खूप जास्तच होत कारण की मायापेक्षा तर म्हणजे आय वॉज लाईक मेस्मराइज आता मेस्मराइज ला मराठीत काय म्हणायचं भारावून जाणे राईट मग ते झालं मग आम्ही मस्त जेवलो वगैरे मग मी चेतनना विचारलेलं आधी तुमची फेवरेट भाजी कुठली आहे वगैरे भरल्या वांग्याची भाजी आणि भाकरी माझ्यासाठी स्पेशल मेनू बनवले आणि जेव्हा अमेरिकेतून कोणी येणार असत ना तेव्हा त्यांना असेच आपले मराठमोळे पदार्थच खावेसे वाटतात आणि भाकरी आणि मी बॅचलर होतो त्यामुळे भाकरी वगैरे म्हणजे दूर दूर पर्यंत संबंध नाही रेट आणि भरल्या वांग्याची भाजी तर म्हणजे माझी फेवरेटच आहे मी चेतन येणार म्हणून भरल्या वांग्याची भाजी आणि भाकरी बनवलेली मग सगळ्यांनी सगळेजण जेवले आणि सगळ्यांनी खूप कौतुक पण केलं सियानाच्या भाषेत लय भारी झाली होती सियानाच्या भाषेत हो लय भारी झाली होती पण तोपर्यंत अजून आमच्या घरच्यांचं जे लग्नासाठी जे बोलणी वगैरे असते ते अजून राहिलं होतं ते म्हणजे त्याच दिवशी होतं पण जेवणाच्या आधीपर्यंत तरी ते काय बोलणं झालं नव्हतं तर मग आम्हाला म्हणले की घरचे की तुम्हाला जर का एकमेकांबरोबर थोडं बोलायचं असेल काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही टेरेसमध्ये जावा आणि तिथे तुम्ही बोलून घ्या काय असेल ते तर चेतन रेडीच होते तर चेतन कधी एकदा म्हणतील असं झालेलं मला म्हणजे काय जेवढं झालं गप्पा झाल्या चहा झालं सगळं झालं बडीशोप पान सगळं खाऊन झालं अजूनही इथंच बसलेलं किती वेळ तर आता मध्ये शौर्य उठलेला त्यामुळे मग त्याला पटकन झोपून आलोय पण कुठे होतो आपण हा जेवण वगैरे झालंय आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघं फायनली गेलो टेरेस मध्ये जेव्हा आम्ही प्रश्न विचारत होतो तर असं माझा एक दोन प्रश्नातच मी काय विचारलं की मग काय वाटतंय तुम्हाला की जमतंय का आपलं काय वाटतंय असं तर चेतन काय म्हणतात जमतंय का काय जमलंय बाप रे केवढा कॉन्फिडन्स माझ्याकडून तर जमलंच होत म्हणजे माझ्याकडनं पण जमलंच होत पण ते असत ना की दुसऱ्याच्या तोंडून ऐकलं की समाधान तर तसं विचारत होते तर मग हे वाक्य बोलल्यावरती पुढे काय प्रश्न आणि काय उत्तर काय राहिलंच नाही बोलायला आणि मग असं झालं की ओके हे ठरलंच आहे पडली हे ठरलंच आहे आणि मग संध्याकाळी 4-5 वाजले होते तर मग ह्या लोकांची घाई चालू झाली की आता घरी निघतो वगैरे पप्पा म्हणाले की तुम्हाला कुठे डेटला वगैरे बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तर मग मी पण माझ्या आई बाबांकडे बघितलं जाऊ का तर मग आई बाबा पण म्हणले हो जाऊ दे तर मग तेव्हा मग चेतन म्हणाले येतेस का मग तर मी म्हणलं येतेस का काय येतेच असं मनामध्ये म्हणलं पण मी म्हणलं 2 मिनिटं मी फक्त कपडे चेंज करून येते कारण की जेव्हा हे लोक आले होते तेव्हा मी मस्त पंजाबी ड्रेस वगैरे घातलेला आणि मग लिफ्ट मधनं खाली येत होतो तर मग चेतन सांगतील तुम्हाला आणि मग लिफ्ट मधून खाली येताना ज्याची मी 3 महिन्यांपासून वाट बघत होतो
जे तीन मॅजिक वर्ड्स मी तिला 3 महिन्यापूर्वी म्हणले होते आणि त्याचा रिस्पॉन्स मला तिने बाय म्हणून दिला होता, त्याचा रिस्पॉन्स मला लिफ्ट मध्ये मिळाला आणि मग मला एकदम शांती मिळाली. हो, तेव्हा मी फायनली त्यांना म्हटलं की हो आहे म्हणजे असं. आणि मग आम्ही गेलो, चेतन आणि माझी फर्स्ट डेट जी होती ती बार्बेक्यू नेशनला होती. पुण्यामध्ये डेक्कन नावाचा एरिया आहे, त्या डेक्कनवरती एक बार्बेक्यू नेशन नावाचं त्यावेळेस तरी होतं, आता आहे की नाही मला माहिती नाही. तर तिथे आम्ही गेलो होतो सगळ्यात पहिल्यांदा आणि मग छान टाइम स्पेंड केला तिथे. आम्ही खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या, खूप एन्जॉय केलं आणि त्यावेळेस कळलं की वी आर मेड फॉर इच अदर आणि आपला डिसिजन करेक्ट आहे. तर मग तरी सुद्धा माझं असं होतं की शेवटी मला लग्न करून दुसऱ्या देशाला जायचं आहे, तिथे जाऊन मला एकटीला राहायचं आहे, म्हणजे ऑफकोर्स यांच्या सोबत पण तिथे माझी स्वतःची फॅमिली नसणार आहे. सो मी एवढी खात्री पाहिजे मला की मी एवढ्या लांब साता समुद्र पार ह्या व्यक्ती बरोबर इथे येऊन राहू शकते सेफली कम्फर्टेबली. या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जे तुमच्यापैकी आता लग्नासाठी म्हणजे बघतायत, स्थळ बघतायत किंवा ठरवत आहेत, बाहेरच्या देशात जाण्याचा विचार करतायत किंवा तिकडची स्थळं बघतायत, त्यांना मी खूपदा सांगेन की त्या मुलाची अगदी व्यवस्थित चौकशी केल्याशिवाय किंवा त्याच्याबरोबर तुम्ही एक 3-4 महिने गप्पा मारल्याशिवाय, टाइम स्पेंड केल्याशिवाय किंवा त्याच्यावर व्हिडिओ कॉल केल्याशिवाय तुम्ही अजिबात दुसऱ्या देशात जाण्याचा डिसिजन सुद्धा घेऊ नका. बिकॉज खूप इम्पॉर्टंट आहे, खूप रिस्की आहे. जेवढं आपल्याला छान वाटतं दिसतं त्याच्या मागं खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी पण असतात. आणि ह्या गोष्टी कशा आहेत, या लकवर नाही ठरत, ह्या गोष्टी तुम्ही खात्री करायला लागतात की तुम्हाला हे सगळं सूट होणार आहे का, तुम्ही तिथं जाऊन तुमचं पटणार आहे का, किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मेक शुअर करा आणि मगच तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून एवढ्या दूर जाण्याचा विचार करा. मला हे सांगायचं सगळ्यांना की आम्ही एवढा टाइम घेतलाय, 6 महिने आम्ही पहिले तर फोनवर आणि ईमेलवर बोललोय, त्याच्यानंतर 1 महिना आम्ही पूर्ण इंडियामध्ये भेटून रोज भेटून आम्ही बोललेलो आहे, आमचं जमते का हे बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही लग्न करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. सो मी तुम्हाला सगळ्यांना पण हेच सांगेन की तुम्ही अगदी मेक शुअर करा, कनेक्ट होत असाल तुम्ही, सोलमेट वाटत असेल तर आणि तरच लग्न करा. फक्त दुसऱ्या देशाला जायचंय म्हणून पटापट डिसिजन घेऊन लग्न करणं अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तर त्यामुळंच मी 4 डिसेंबर पासून आय थिंक 27 डिसेंबर पर्यंत आम्ही रोज एव्हरी डे आम्ही भेटायचो, त्यामुळे आमच्याकडे खूप टाइम होता. तर 25 ते 30 दिवस आम्ही रोज भेटायचो. चेतन रोज मला घ्यायला यायचे सकाळी उठून, आणि रोज म्हणजे चिंचवड वरून सिंहगड रोड वर म्हणजे ऑलमोस्ट 30 किलोमीटर रोज सकाळी मी यायचो, हिला पिक करायचो, आम्ही दिवसभर टाइम स्पेंड करायचो, इव्हिनिंगला परत हिला सोडायचो आणि परत ते त्यांच्या घरी जायचो. आणि मग आणि काहीतरी एक स्पेशल थिंग पण करायचं तुझ्यासाठी. हो, चेतन खूप त्यावेळेस त्यांचं खूपच असं स्वीट बिहेवियर होतं टुवर्ड मी की ते रोज माझ्यासाठी एक गुलाबाचा फूल आणि एक डेअरी मिल्क चॉकलेट घेऊन यायचे. आय नो, इट वॉज लाईक खूप माझ्या आयुष्यातले म्हणजे आमच्या आयुष्यातले खूप जास्त मेमोरेबल दिवस आहेत. तो 1 महिना आम्ही कधीच विसरणार नाही, त्यातला एक एक दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. त्या 1 महिन्यामध्ये आम्ही खूप जास्त मेमरीज केलेल्या आहेत आणि मग असा छानसा आमचा तो महिना आम्ही स्पेंड केला एकमेकांसोबत. आणि मग घरच्यांनी मग साखरपुडा ठरवला, मग आमचा 19 डिसेंबरला साखरपुडा पण झाला लगेच. आणि मग साखरपुडा झाल्यानंतर मग त्याच्यातच खूप सारा वेळ गेला साखरपुड्यासाठी, शॉपिंग, मग रिंगची शॉपिंग आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप छान वेळ गेला. खूप वेळ मिळाला आम्हाला लकीली एकमेकांसोबत स्पेंड करायला. आणि मग शेवटी आमची लग्नाची जी रजिस्टर मॅरेजची जी तारीख होती ती तारीख जवळ आली तर आम्ही मस्त चेतन सकाळी उठून त्यांच्या घरून आले लग्नाला, आणि म्हणजे रजिस्टर मॅरेजच्या तिथे, आणि मी माझ्या घरून रजिस्टर मॅरेजच्या इथे लग्नाला गेले. आणि कायम मला तो साथिया पिक्चर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ते दोघं रजिस्टर मॅरेज करतात ना, तर माझ्या डोळ्यासमोर तेच इमेज होती कायम, ते पळून जाऊन करतात. आय नो,
पण ते पळून जाऊन करतात. आम्ही विथ फॅमिली केला पण म्हणजे ते एक रजिस्टर मॅरेजचं माझ्या डोळ्यासमोरच होतं सीन. आणि मग त्यांचं ते गाणं नाही का ते मांगल्यम, तर ते गाणं असं माझ्या डोक्यामध्ये असं हे होतं. आणि मला काय आठवतं माहिती का, तिथे जे मंदिर होतं तिथे काय लिहिलेलं, घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मला काय सह्या केल्या आणि मग घरी येऊन जेवण केलं. येताना ऍक्च्युली आम्ही सारसबागेतल्या गणपतीला दर्शन घेतलं, तिथे गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग घरी आलो. मग घरी आम्ही छान जेवण वगैरे केलं. एक आय थिंक एक दोन दिवसातच चेतनची परत इथे अमेरिकेला येण्याची फ्लाईट होती आणि ते रिटर्न येणार होते. आणि तेव्हा माझ्याकडे अमेरिकेचा विजा नव्हता, सो मी इंडियातच राहणार होते आणि चेतन इथे येणार होते. सो आम्हाला दोघांना पण खूप टफ होतं ते, ती फेज आमच्यासाठी खूप अवघड होती. पण ते लग्न म्हणजे आमचं फक्त रजिस्टर मॅरेज होतं. त्या दिवशी चेतन चेतनच्या घरी गेले होते, मी माझ्या घरी आले होते आणि आमच्या आई वडिलांचं असं म्हणणं होतं की विधिवत पूर्ण लग्न करायचं आणि मग असं. तर आमचं लग्न त्याची सुद्धा तारीख ठरली होती, चेतन परत येणार होते आणि आमचं खूप मोठं लग्न होणार होतं त्यामुळं. पण मी ते रजिस्टर मॅनेज करून घेतलं आणि त्याचा उपयोग हा पण होता की मला माझा विजा करता आला, तर मला काय ते काय सहन होईना की चेतन चाललेत परत अमेरिकेला. मी लिटरली इतकी ढसाढस ढसाढस रडत होते आणि ऑफकोर्स चेतन वाईट वाटतच होत. हा पण ते एवढं म्हणजे जरा दाखवत होते की असं ते स्ट्रॉंग आहेत एकदम, पण त्यांना पण मनातून वाईट वाटतच होतं. पण तो टाइम आमच्यासाठी खूप टफ होता. मग चेतन इथे आले, मग त्याच्यानंतर 5 महिने मी इंडियात होते आणि चेतन इथे होते. तर मग मी काय काय परीक्षा स्पर्धा परीक्षा वगैरे असं देत होते, म्हणजे GRE TOEFL वगैरे ह्या सगळ्या. तेव्हा माझा तो अभ्यास चालू होता आणि परीक्षा पण दिल्या आणि चेतनचं इथे वर्क रुटीन चालू होत. आणि मग नंतर इथे चेतननी आमच्यासाठी एक छोटासा म्हणजे असा फ्लॅट बघितला, कारण की आधी मी फ्रेंड सोबत राहायचो राईट, म्हणजे दोघ तिघ जण एका अपार्टमेंट मध्ये राहायचो. महिनाभर आधी आय गेस मी चेंज केलं आणि दुसरं अपार्टमेंट घेतलं, कारण की मग लग्न करून येताना मी पण सोबत येणार होते. तर त्याच्यानंतर 4 जूनला आमचं लग्न होतं, म्हणजे मोठं लग्न जे विधीवालं लग्न असतं ते. तर ते लग्न होतं, मग त्याच्यासाठी चेतन मे मध्ये इंडियाला परत आले होते आणि मग आम्ही लग्न केलं. 4 जूनला आमचं लग्न झालं आणि एकदम साधं सिम्पल होतं आमच्याकडं. तेव्हा आम्ही सुरुवात केली, एकत्र आलो होतो राहायला, म्हणजे मी जेव्हा अमेरिकेत आले होते तेव्हा आमच्याकडं साधा बेड सुद्धा नव्हता आणि एकच काउच होता, टीव्ही वगैरे काहीच नव्हता. सो आमची सुरुवात अशी खूप छान आणि ऑर्गॅनिक झालेली आहे. आम्ही जे काही आता बिल्ड केलेलं आहे, जे काही आता आमच्या घरी तुम्हाला दिसतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी, या आम्ही दोघांनी मिळून एकत्र सगळं केलेलं आहे. आपल्याला दुसऱ्यांची स्ट्रगल दिसत नाही एक्झॅक्टली. पण मला हे सांगायचं, प्रत्येकाची स्ट्रगल वेगळी असते आणि सगळ्यांच्या लाईफ मध्ये स्ट्रगल असते, तशी आमच्या पण लाईफ मध्ये होती. आम्ही सुद्धा शून्यातून स्टार्ट केलेलं आहे आणि मला आज खूप प्राऊड फील होत आहे की अमेरिकेमध्ये आम्ही दोघांनी 8 वर्षांच्या कालावधीमध्ये जसं जसं आम्ही ग्रो होत गेलोय तसं तसं आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि 9 जूनला आमची अमेरिकेमध्ये येण्याची फ्लाईट होती. मी आणि चेतन सोबतच अमेरिकेला आलो होतो आणि माझ्यासाठी सगळं नवीन होतं. तो एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन पुढे कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये. मी घरी आले आणि चेतनी छान माझ्यासाठी घर डेकोरेट वगैरे करून ठेवलं होतं. खूप त्यांनी मेहनत घेतली होती सगळं करण्यासाठी. सो ह्या सगळ्या मस्त मस्त आमच्या मेमरीज आहेत. तर अशी ही आमची स्टोरी होती. ह्याच्यामध्ये खूप जास्त काही ड्रामा वगैरे असं काही नव्हतं, खूप स्ट्रेट सरळ आणि छान ऑर्गॅनिक अशी ही स्टोरी होती. आणि तसंच आमचं नातं आहे अजून सुद्धा, एकदम छान फ्रेंडली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. येस, बाय.